आमच्या जिल्ह्यातील आणि राज्यातील सर्व संघटनांना आव्हान देणारे आणि सर्व सभासदांना न्याय देणारे साजिर महिला प्राथमिक शिक्षक मंडळ अहमदनगर लवकरच ऍक्शन मोड मध्ये येणार असून सभासदांना मोठा आर्थिक लाभ मिळवून देणे आणि शिक्षकांची समाजातील पत उंचावण्यासाठी साजिर महिला प्राथमिक शिक्षक मंडळ काम करणार आहे. साजिर मंडळ स्थापन करताना शिक्षणाची गंगोत्री असणारी माता सावित्रीचा सा, राजमाता जिजाऊचा जी आणि दिनांची माता रमाईचा र घेऊन हे साजिर मंडळ स्थापन झाले आहे आणि त्या माता माऊलींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच साजिर मंडळ बँकेचा चिकाटीने व काटकसरीने कारभार करणार असल्याचे साजिरी मंडळाचे संस्थापक सदस्यांनी सांगितले आहे. अहमदनगरच्या प्राथमिक शिक्षकांची शिक्षक बँक ही महाराष्ट्र राज्यात प्रसिद्ध आहे. बँकेत 50% म्हणजे जवळजवळ 5200 महिला सभासद आहेत. बँकेत मुद्द्याची लढाई कधी कधी अचानक मुद्द्यावर येते. लहान मुलांना ज्ञानाचे डोस पाजणारा शिक्षक या बँकेच्या सर्वसाधारण मीटिंग मध्ये एकमेकांवर बाह्या सावरतो, एकमेकांवर धावून जातो, कधी अंडी फेकली जातात. अशा अनेक शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या घटना या बँकेच्या वार्षिक सभेच्या निमित्ताने लोकांच्या पुढे आलेल्या आहेत. या आजपर्यंतच्या घडलेल्या घटनांमध्ये महिला शिक्षकांचा काही मात्र संबंध आलेला नाही. या गोंधळामुळे वार्षिक सभेस 50 महिला देखील उपस्थित राहत नाही. आजपर्यंत 100 वर्ष बँकेत पुरुष प्रधान संस्कृतीचे संचालक मंडळ बँकेत कारभार पाहत आले आहे. कोणतेही मंडळ सत्तेवर आल्यानंतर त्यांनी 3% ते 4% फरकानेच कारभार करून सभासदांना लुटले आहे. त्यांच्याकडून आजपर्यंतचा झालेला सभासदांवरील अन्याय महिला भगिनी पाहत आलेल्या आहेत. आता बँकेत सभासदांची सातत्याने होणारी आर्थिक लुटमार थांबवण्यासाठी महिलांच्या आणि सर्वांच्याच हक्कासाठी तसेच 5 वर्ष सातत्याने कर्जावरील व्याजदर 9% स्थिर ठेवण्यासाठी साजिर महिला प्राथमिक शिक्षक मंडळ लवकरच बँक निवडणूक रणांगणात दाखल होणार असल्याने सर्व सभासदांना न्याय मिळणार आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.